पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. केली त्या धन्य नितीनजी गडकरी साहेब येत आहेत. मान देशाची जोरदार टाळी आणि आवाजाला पाहिजे एकदा जोरदार टाळी. माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दहिवडी तालुका मान या ठिकाणी शुक्रवार दिनांक 3 मे रोजी केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेस माजी दुग्धविकास मंत्री व महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर आमदार जयकुमार गोरे यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. आमदार नितीन गडकरी यांचे विचार ऐकण्यासाठी या सभेस मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. गडकरी साहेबांचं मी माझ्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या वतीनं पहिलं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो. या भारताचा विकास पुरुष मान तालुक्याला आज पदस्पर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करून हृदयातनं ऋणी मानतो. बांधवांनो, या देशाची इलेक्शन देशाच्या हितासाठी इलेक्शन लोकशाहीचं चाललेलं आहे. या देशात या राज्यामध्ये NDA सरकार बनण्यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाची अलायन्स झाली. मी प्रथमदा या देशाचे प्रधानमंत्री मोदीसाहेब, अमित शाहजी, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीससाहेब यांचं अभिनंदन करीन की गडकरी साहेब, माझ्यासारख्या छोट्या पक्षाला देखील तुम्ही जागा देऊन परभणीचं खासदार करण्यासाठी मदत केली त्याबद्दल मी तुमचं त्रिवार अभिनंदन करीन. बांधवांनो, आज मी सातारा जिल्ह्यातला असला तरी परभणीतनं जिंकून येण्याची पोझिशन माझी झाली आहे. मी जिंकून येतो या माझी आपल्याला विनंती आहे. मोदीचं सरकार वर बसल्यानंतर आमचा भाग दुष्काळी आहे. गडकरी साहेब, इथं सिंचनाचा प्रश्न आहे. बहुतांशी आपलं सरकार आल्यानंतर सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आमचा शेतकरी इथला चिवट आहे. माझ्या भागाच्या भूमीचं एक वैशिष्ट्य असं आहे गडकरी साहेब की या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त IAS आणि IPS अधिकाऱ्याची खाण आहे. हा भाग जरी दुष्काळी असला तर आमची लोक आत्महत्या करत नाहीत, तर मात करून या देशावर राज्य करण्याचा प्रयत्न करतात असा हा मान तालुका आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, सिंचनाचा प्रश्न बऱ्याच नेत्यांनी नाव घेतलं, पण पश्चिम महाराष्ट्रातले जवळजवळ 88 तालुके असे आहेत की आजही तिथं पाणी प्यायची सोय नाही. आमच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री भरपूर झाले, पंतप्रधानाची स्वप्न बरेच लोकांनी पाहिली, पण आम्हाला गडकरी साहेब पाणी सुद्धा मिळालं नाही. आम्हाला मुंबईला जगावं जावं लागतं. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये सरकार आपलं पाहिजे, राज्यामध्ये सरकार आपलं पाहिजे. म्हणून तुम्हाला एक करावं लागल, खासदार आपला पाहिजे, आमदार आपला पाहिजे. आम्ही त्या मित्र पक्षाच्या वतीनं NDA आहे आणि हा जयाभाऊ सांगू इच्छितो, परभणीच्या विकासासाठी जसा पैसा आणणार आहे तसा माळ्यासाठी सुद्धा पैसा आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू. बांधवांनो, माझंही गाव मान तालुक्यातच आहे. काल परभणीच्या सभेत मोदी साहेब आले, गोपीनाथ मुंडेनंतर मला मुलगा म्हणण्याचं स्वप्न कुणी केलं? गोपीनाथ मुंडेनं. आणि दुसरं माझी इज्जत वाढवली जयाभाऊ गडकरी साहेब, ते नरेंद्र मोदीनं वाढवली. काय म्हटले? माझा लहान भाव आहे. ज्यावेळेस मोठा भाऊ मोडील काय देत नसाल तेव्हा लहान भावाकडे हिसकावून पैसे आणायची जिम्मेदारी करू. आणि आपल्या भागाचा सिंचनाचा प्रश्न, MIDCचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहो. म्हणून माझी तुम्हाला शपथ आहे, माझी तुम्हाला विनंती आहे, इथून तुम्हाला कमळाचा माणूस विजय करावा लागल, NDAचा माणूस खासदार करावा लागल, ह्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावा लागल. बांधवांनो, मला अपेक्षा आहे तुम्ही मंडळी साथ देताल. आपण मंडळीने जर सरकार आणण्यासाठी मदत केली तर आपल्या भागात स्टार MIDC होईल, आपल्या भागात रोड चांगले होतील, आपल्या भागात रेल्वे चांगली होईल. एवढंच नाही तर एअरपोर्ट देखील आपलं तयार करण्यासाठी सोय करू. म्हणून तुम्हाला विकासावर, डेव्हलपमेंटवर मतदान द्यावं. मी कुणावर टीका करणार नाही, परंतु जे आपल्या विरोधी पार्टीचे लोक आहेत त्यांच्यात पंतप्रधानाचा मेळ नाही अजून. कुणाला पंतप्रधान करायचं कुणाला नाही, इथं सरकार बनलेलं आहे. म्हणून माझी विकासाच्या दृष्टीनं विकासाला मतदान देण्यासाठी तुम्ही मतदान
भारतीय जनता पार्टीच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या कमळ चिन्हाला मतदान करावं हे आवाहन करण्यासाठी आलोय बांधवांनो. स्वतः आम्ही उभा आहे, ह्या दृष्टीनं तुम्ही मतदान करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली जाग येतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सन्माननीय महादेवजी जानकर साहेब, आदरणीय नितीनजी गडकरी.